अकेश मात्र खेळतोय एका चेंडू मध्ये दोन धावेवर आणि सात देतो त्याला या ठिकाणी राहुल चौधरी गोलंदाज मला वाटतं राहुल माडा येते एक राहुल चौधरी आणि एक मात्र राहुल माडा राहुल माडा चांगला गोलंदाज आहे चांगला फलंदाज आहे चांगला क्षेत्रक्षण आहे सगळं काही शिकलेलं आहे याने या क्रिकेटमधले आता काही क्षेत्र सोडला नाही आणि जर आपण काही का खेळाडू पाहिले तर फक्त त्यांना गोलंदाजी देते किंवा काही का खेळाडू पाहिले फक्त त्यांना फलंदाजी येते मग काही का जे खेळाडू असतात त्यांना क्षेत्रक्षण चांगलं करतात आहे परंतु काही जे खेळाडू असतात त्यांना सगळं येतं अष्टबोल असणे गरजेचं असणार आहे आज भारतीय संघाचा विचार केला तर ऑलराऊंडर असणारच खेळाडू जास्त करून सिलेक्शन केलं जात आहे मागे आपण दहा पंधरा वर्ष मागे गेलो दोन दहा ते पंधरा वर्ष मागे गेलो तर मग तिथे आपल्याला प्रसाद दिसणार त्याच्यानंतर मोहंती दिसणार असे काही जे गोलंदाज होते, होते ते फक्त गोलंदाज स्पेशालिस्ट ते खेळाडू होते त्यांना फक्त गोलंदाजी येत होते फलंदाजीचा काही जास्त भरोसा नव्हता त्यांच्यावर परंतु आता लेटस्ट आपला इंडियाचा संघ म्हटला तर जवळजवळ आठ ते नव क्रमांकापर्यंत ही बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते टेस्टमध्ये पाहिलं तर अश्विन जडेजा आठ नंबरवर ये येऊन नऊ नंबरवर येऊन देखील सेंचुरी हे करतायत अशा प्रकारची ही बॅटिंग लाईन अप आपण पाहतोय भारतीय संघाची आणि इथे देखील दोन धावा मात्र या ठिकाणी कम्प्लीट केल्या जात आहेत अकेश चौधरी या फलंदाजामार्फत तर एकंदरीत धावा आठ पहिलं दुसरं षटक मैदानात आपण पाहतोय राहुल माडा रायटा मोठे विकेट यावेळी अस कडक शाट मात्र खूप हवेमध्ये चेंडू आपण पाहतोय मनोज यावेळी चुकी करतोय आणि ते देखील झेल सोडला जातो तो ते देखील मला वाटतं आकेश या फलंदाच कुठेतरी महागडं पडू शकतो आपल्या संघाला थोडासा निराश असणार आहे स्वतःला देखील समजवता असेल असं का असं झालं झेल मध्ये आला होता मध्ये देखील आला होता चांगलं जजमेंट देखील केलं होतं आणि या ठिकाणी झेल देखील ड्रॉप झालेलं आहे झेल देणे गरजेचं होत कारण आपण अतिशय महत्वाचा हा पण सामना पाहतोय दहावा जर पाहिल्या तर एकंदरीत दहा जर्सी क्रमांक दहा ज्याने आपल्या मध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिदान केली सचिन तेंडुलकरची जर्सी क्रमांक आपण दहा पाहतोय आणि ते असं धावा हो, या ठिकाणी यावेळी पण एकदा अॅक्रॉस द लाईन या ठिकाणी बॅट फिरवली जात आहे चेंडू आणि बॅट्समध्ये मिलन नाही आहे आणि अक्रॉस द लाईन खेळणे घातकच असणार आहे आणि इथे तर आज खूप फलंदाज आहेत की ते आठव्या बॅट्समॅन खेळत आहेत आणि डॉट होण्याचं प्रमाण जर पाहिलं या विकेटवर या मैदानामध्ये तर खूप आहे मी तर म्हणेन बॅक फूट पंच करणं सर्व बॅट्स केलं कधी चांगलं असतं आपल्या संघासाठी या बॅली याचा थोडासा बेनिफिट होता फुल टॉस दिलेली होती मात्र एकच रण या ठिकाणी मिळत जाते आकाश देखील नाराज असणार आहे मनामध्ये विचार करत असेल चांगला चेंडू होता मारणे गरजेचं होतं परंतु या ठिकाणी बॅट आणि चेंडू मध्ये फारसा चांगला संपर्क झाला नाही आणि त्याच अनुषंगाने कुठे ना कुठे एक सिंगल रन मिळत जाते अकरा धावा लागल्या जातात छान या ठिकाणी मला शेवटचा चेंडू कदाचित असणार आहे या षटकामधला व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट डिलिव्हरी कारण ह्या चेंडूवर धाव येणे गरजेचे असणार विशेष करून ना गंगापाडा विचार केला तर धाव येणे गरजेचं आहे मात्र याचा टायमिंग मॅनेजमेंट करू शकला नाही पण एकदा फसला जातो यावेळी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र एकाच गाड्यावर दोन माफ का एकाच रुलावर दोन गाड्या आता कोणती गाडी आउट येते पाहूया यस yes, यावेळी राहुल चौधरी बाद होते आपण जाऊया सेलिब्रेशन साठी डीजे yes, रोहित एखादं जगदीश पाटीलचं गाणं होऊन जाऊ द्या फ्रीट असणार आहे पुन्हा एकदा नाराज करतो मित्र म्हणे मनोज फ्रीट निश्चितच होता परंतु फायदा घेता आला नाही गॅप शोधू शकला नाही फटका चांगला घेतला होता मित्र म्हणेन मात्र गॅप मध्ये जर हा शॉर्ट ग्लान्स केला गेला असता तर कदाचित चौकार मिला मिला जाऊ शकला असता मात्र तसं काही झालं नाहीये वन्स अगेन नेक्स्ट डिलिव्हरी बाई चांगला क्रिकेट मित्र म्हणते कार्पडी साहेब एक्स्ट्रा कवर मध्ये येसला जातो की हो 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 क्या बाद आहे कार्पडी साहेब अगदी डोल्यानं सुकावणारा डोल्यांचा पाड न फेडणारा हा फटका सचिन तेंडुलकरची ची आठवण झाली वीरेंद्र सेवाग आठ या फटक्याच्या माध्यमातून अगदी कार्पेटच्या सायने हा चेंडू निश्चित ट्रॅव्हल केला गेला होता कव्हर मध्ये दोन धावा मात्र या ठिकाणी सोळा धावा या ठिकाणी लागल्या जातात कल्पेश चांगली गोलंदाजी करतोय मात्र गणेश सापटे इज अ अॅट्समॅन केला जाते चांगला फटका मित्र म्हणे कव्हर रिझन मध्ये एक धाव घेतली जात दुसरी धाव होईल का दुसरी धाव होईल का येस दुसरी धाव देखील होते आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट द्यावेळी गणेश सापटे आणि आकेश चौधरी यांच्या माध्यमातून दिसून येते स्वतः आयोजक आहेत गणेश सापटे आकेश चौधरी आणि काय छान आयोजन आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून स्वतःच्या आयोजनामध्ये या ठिकाणी थोडस स्ट्रगल करताना थोडासा अडचणीत असताना या ठिकाणी आपण पाहतोय कारण आता फक्त फक्त अठरा चेंडू शेष असणार मला वाटतं तीन तीन चेंडू मध्ये कमीत कमी दोन षटकार आले तर मग मजा येईल मी जर म्हणेन एस जी स्फोट गंगारा संघासाठी ते चांगलं असणार आहे परंतु छोटा गोलंदाज आपण पाहतोय कल्पेश आयम मागच्या मॅचेस मध्ये मा दे कल्पेशने देखील चांगली अक्युरेट गोलंदाजी केलेली आहे छोटा पॅकेज आहे छोटा पॅकेज मोठा दमागा मागच्या मॅच मध्ये मा त्याने करून दाखवला होता यस आय एम द बॉलर पण एकदा शॉर्टवेचे डिलिव्हरी ओ हो 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 क्या बात आहे कॅच ऑफ द डे असं म्हटलं तरी काही हरकत नाही सुंदर झेल आणि फलंदाज गणेश साप्ते इज अ फेल जाऊया मधुरगाण्यासाठी या सडीचे रोहित धन्यवाद डीजे छान आपण संगीत आहेत ते आणि आज पाहिलं तर नवीन दिवस आहे नवीन वर्ष आहे आणि या ठिकाणी पहा मध्ये कॅच पाहू शकता काय जबरदस्त आहे अटॅक आणि कॅच आणि कॅच ऑफ डे देखील म्हटलं तरी काय हरकत नाही आणि सुंदर आणि झेल पकडला सायने चेंडू लॉंग रीजन मध्ये यावेळी फिकी केली जात आहे परंतु तो परत दोन धावा या ठिकाणी कम्प्लेट केल्या जात आहेत आणि पुन्हा एकदा या रिप्ले काय काय अप्रतिम तुम्ही झेल पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं आणि मी तर म्हणेन चौकार वाचवलेला आहे या।, या विकेट किपरने आपल्या संघासाठी सुपर काय सगळ्यांना कल्पेश इज अ नेक्स्ट डिलिव्हरी टू दी संजय ओहो या जोरा हो हो यावेळी जोरात मारायचा प्रयत्न केला जात होता परंतु चेंडू आणि बॅटमध्ये काही संपर्क नाही आणि निर्धाव स्वरूपाचा चेंडू या चांगली गोलंदाजी कल्पेशच्या माध्यमातून तर अशा प्रकारे तीन षटकाचा खेळ संपला जातोय आणि तीन षटकानंतर आमचे ऑफिशियल स्कोरर राजेश कोते आणि आमचे पूर्ण टेक्निकल स्कोरर आपण पाहतोय युवराज या पाटील यांच्या माध्यमातून काय माहिती आहे ते पाहूया वी एस वीस धावा या लागल्या जात आहेत आणि एकवीस धावांचं लक्ष हे सेटअप केलेलं आहे लक्षात आहे वीस धावा या ठिकाणी निश्चितच एस जी स्पॉर्ट गंगरापाडा संघाच्या माध्यमातून या ठिकाणी केलेले आहेत आणि एकवीस धावांचं लक्ष हे समोर असणार आहे तर काय अप्रतिम गोलंदाजी केली मनोज घाटालने पॉवर फ्लेचं षटक होतं पाच धावा दिल्या एक गाडी बाद केला त्याच्यानंतर राहुल माडाने देखील अप्रतिम षटक हाताळले सात धाव दिल्या आणि तर सन्मानित श्री प्रमोदजी सापटे साहेबांचा या संध्याकाळच्या सत्रामध्ये नक्कीच या व आगमन झालेले आहेत आणि थेट आमच्या मंचाकडे आपण यायचं आहे आणि मंचावर बसून या निश्चितच आमच्या मंचाची शोभा आपण वाढवायचे आहे अतिशय हौशी हे व्यक्तिमत्व आहे आणि क्रिकेट या खेळावर खूप प्रेम आहे आणि त्या प्रेमा खातर या ठिकाणी आपण त्यांची हजेरी त्यांचं आगमन आपण पाहतोय गेल्या तीन दिवसापासून ते या ठिकाणी येत आहेत तर पुन्हा एकदा त्यांचं खूप खूप स्वागत असणार आहे सन्मान श्री सापटे साहेब वेलकम 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 एस एस जी स्फट गंगारामपट आयोजित एस एस जी चषक दोन हजार बावीस आपण पाहतोय स्पर्धेचा तिसरा दिवस पाहत आहे आणि शेवटचा सामना असणार आहे विजयी संघ आणि त्याच्यानंतर सकाळच्या सत्रामधून मला वाटतं एक संघ पुढे आला तो म्हणजे जय बजरंग भावालेपी आणि निश्चितच दोन हात करावा लागणार आहे या ठिकाणी विजयी संघाला जय बजरंग भावालेपी तर जय बजरंग भावले बी संघाचा कर्णधार प्लीज आपण पुढे आहे टॉस बॉक्स मध्ये येऊन उभे राहायचंय आणि इथे आल्यानंतर लगेच आम्हाला सूचित करायचंय की आम्ही या ठिकाणी आलोय कर्णधार हा विनंती असणार आहे या आमच्या व्यासपीठावर येऊन या ठिकाणी बसले तरी काही हरकत नसणार आहे द कॅप्टन ऑफ अ जय बजरंग भावलेबी तर फक्त फक्त एकवीस धावांचं लक्ष माफक लक्ष छोट लक्ष कमी लक्ष हे निश्चित सेटअप केलेलं आहे परंतु हे कधी कधी करता सामना देखील कठीण होत आहे तर निश्चितच संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहुणे पाहतोय सन्मान श्री प्रमोदजी सापटे साहेब पुन्हा एकदा तुमचं खूप खूप या ठिकाणी स्वागत करतोय एस एस जी चषक दोन हजार बावीस मध्ये संध्याकाळच्या सतरामध्ये आपण पाहतोय सन्मान श्री प्रमोदजी सापळे साहेब अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आपण पाहतोय आणि निश्चितच आपल्या स्क्रीनवर देखील आपण पाहतोय त्यांना युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आमचे ट्रिपल एस नेटवर्कच्या माध्यमातून देखील आज आपण त्यांना आपल्या स्क्रीनवर देखील पाहू शकतोय चांगला फटका होता रन मध्ये एक धाव वेने निश्चितच आकाश आपलं स्वतःच आपल्या संघाचं खातं देखील उघडते हो एकवीस धावांचं लक्ष असताना पहिल्या चेंडू मध्ये पहिली धाव मात्र या ठिकाणी निघाली जाते तर आपण पाहतोय राहुल माडा लोअर स्केअरचा आपण सामना पाहतोय लोअर्स केअरचा सामना पाहतोय हो या बेल्ली निश्चितच एक सिंगल रन्स मात्र या ठिकाणी घेतली जाते दोन चेंडूवर दोन धावा या ठिकाणी आल्या जात आहेत लोर्सकेचा आपण सामना पाहता कधी कधी लोर्स सामना खूप कठीण होता ते सगळ्यांना माहीत आहे किंवा सगळ्यांनी पाहिलेले आहेत आणि फलंदाजी विचारसरणी देखील एक अगली वेगळी असते की यस सिंगल डबल आपण या रन्स काढूया मग तर कधी कधी सिंगल डबल धाव येत नाहीत आणि मग खूप एक अडचणीत संघ देखील येते परंतु सिंगल डबल क्रिकेट ची नव संजीवनी जाते वन सेकंड सचिन गवारी ओहो स्लोअर डिलिव्हरी यावेळी गॅप पाडला जातो यस सा कार्पेटच्या सायाने चेंडू जात आहे सीमेच्या पलीकडे आणि आपण जाऊया मधुर गाण्यासाठी डीजे रोहित <laughs> तर चार धावा या ठिकाणी निश्चितच प्राप्त केल्या जातात

स्किन रन रेट असणार आहे म्हणजे प्रत्येक षटकाला सात धावा असणे गरजेचे आहे आणि सात धावा झाल्यात देखील चार चेंडू मध्ये लेफ्टी आणि राईटी दोन असे फलंदा पाहतोय गणेश साफ्टीला मात्र थोडस सा क्लोज पाहतोय शॉर्ट मिडिकेड रिझन मध्ये यावेळी फुल टॉस डिलिव्हरी हो 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 हो, हो यावेळी यस दोन हवा या ठिकाणी घेतल्या जातात दोनदा सांगायचं नव्यावर सगळ्यांना नेक्स्ट डिलिव्हरी बाय सचिन टू टो राहुल मडा हो क्या बात है बदरीन? हो 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 क्या राफ मित्र म्हणेन हा झेल घेणे गरजेचं होतं झेल ड्रॉप केलं जाते सचिन देखील नाराज तर अशा प्रकारे पहिले षटक संपलं आहे आणि पहिल्या षटकानंतर धावा पाहिल्या तर एकंदरीत अकरा धावा अकरा दहा मात्र या स्कोर कार्डावर लागल्या जात आहेत चांगली सुरुवात मित्र म्हणेन पाहायला मिळते पहिल्या षटकामध्ये या ठिकाणी शिवसाई स्फोट या संघाची संजय मात्र या ठिकाणी येतो संजय काहीतरी एक का जादूबरी मॅजिकल षटक हाताळणे गरजेचं असणार आहे तरच त्या ठिकाणी काहीतरी का होईल कारण लोर्सकरचा सामना फक्त पहिल्या षटकामध्ये शांत सुरुवात केली जाते दोन्ही फायमातून अकरा धावा आणि जिंकण्यासाठी इथून दहा दावींची गरज असणार आहे म्हणजे समीकरण जर आपण पाहिलं तर बारा चेंडू आणि दहा दहावीची गरज राऊंड टू विकेट शॉर्ट डिलिव्हरी या सहा चेंडूला बिरकावले पाठवले जंगलामध्ये स्क्वेअर लेगच्या वरून मी तर म्हणेन ऐज नुसकान केला जातो चेंडू देखील हरवण्याची शक्यता षटकार जबरदस्त डबल धमाका या ठिकाणी पाहायला मिळतोय आमचे डी जे रोहित कडून एक सुंदर गाणी आणि आकाशच्या माध्यमातून एक डोळ्यांचा पाडणं फेडणारा हा षटकार चार धावांची गरज असणार आहे याच षटकामध्ये गेम ऑफ करायचा आहे की काय आकाशला येस इरादा तर तोच दिसून येते आता मात्र ट्रॅव्हल करतो शॉर्ट फायनल रिझर्व मध्ये एक धाव या ठिकाणी मिळत जाते तीन धावीची गरज असणार आहे सामन्याचे पारड किंवा विजयाच जर थोडस आपल्याला बोलायला झालं तर थोडस पार्ट झुकताय एवढी संघाकडं कारण एक का फटका लागला तिथूनच थोडस नक्कीच अनबॅलेन्सिंग होताना दिसून येते परंतु क्रिकेट आहे क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू हा पडला जात नाही तोपर्यंत काही सांगता येणार नाही कारण क्रिकेट अनिश्चिताचा खेळ समजला जात आहे वन सेकंड संजय ओहो हो क्या बात आहे सिंगल डबल सेन्सिबल क्रिकेट चांगलं क्रिकेट गरज नाही मोठ्या फटक्याची आणि राहुल बऱ्याच डब्याला नेहमी बऱ्याच टुर्नामेंट मध्ये परिस्थिती कशी आहे ते बघतोय आणि त्याच अनुषंगाने फलंदाजी करतोय राहुल माळा यस गोलंदाजी चांगला करतोय फलंदाजी चांगली करतोय शत्रक्षण देखील चांगलं करतोय सगळंच चांगलं करतोय क्रिकेटमध्ये आणि अशा प्रकारचा भरणा आपण एवढी संघामध्ये पाहतोय फक्त दोन डाव्यांची गरज असणार आहे बरोबरीत काही चेंडू मध्ये अजून एक षटक देखील बाकी असणार आहे डिलिव्हरी चेंडू नक्कीच केला जातो एक धाव घेतली जाते विजय धाव देखील या ठिकाणी घेतली जाते विजय संबंध केला जातो लक कॅप्टन ऑफ एस जी स्फोट गंगारा पाडा आणि खूप खूप शुभेच्छा हार्दिक हार्दिक अभिनंदन शिवसाई यवई संघ आणि काय हा प्रथम एकतर्फी सामना मित्र